पनवेलची आराध्य दैवत नवसाला लावणारी संकटी हाकेला धावणारी श्री जाख माता देवीची पालखी परिक्रमा सालाबादाप्रमाणे यंदाही फाल्गुन शके एकोणीसशे चव्वेचाळीस चैत्र शके एकोणीसशे पंचेचाळीस शनिवारी दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी संपन्न होणार आहे पनवेलची जागृत माता अन पनवेलकरांचे संकटापासून रक्षण करणाऱ्या देवीचे मूळ नाव हे जाखमाता असल्याची नोंद इतिहासात सापडते नवसाला पावणारी आणि रोगराईपासून भक्तांचे रक्षण करणारी जाखमातेवर पनवेलवासियांची अपार श्रद्धा आहे पनवेलवासियांचे रक्षण करणारी गावदेवी माता म्हणून ती प्रसिद्ध आहे या देवीच्या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार पस्तीस वर्षांपूर्वी केला गेला आहे यावर्षी या, या जाखमाता देवीची म्हणजेच गावदेवीची पालखी सोहळा एक एप्रिल रोजी आहे यावेळी अन्नदानाचे देखील आयोजन केल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले दरवर्षी चैत्र महिन्यात पालखीचा सोहळा केला, केला जातो तो रात्री नऊ वाजेपासून सुरू होतो संपूर्ण पनवेलमधून फिरून पहाटेपर्यंत देवळात पालखी आणण्याची प्रथा गेल्या सात ते आठ दशकांपासून सुरू आहे नवरात्रोत्सवही भक्तिभावाने अनेक वर्षांपासून साजरा केला जात आहे यावेळी नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते चैत्र महिन्यात निघणारी पालखी आणि अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सव हे दोन उत्सव दरवर्षी साजरे केले जातात